आणि आता बातमी आहे देवाला गंडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या भक्तांची. पंढरपूरमधील विठुरायाला काही भक्तांनी चक्क बनावट सोन्याचे दागिने अर्पण केलेत. नेमका काय प्रकार घडलाय आपण पाहूयात. विठुरायाच्या चरणी पोतभर खोटे दागिने अर्पण. विठुरायाच्या चरणी भाविक लीन होता, त्याला साकडं घालतात आणि मनातली इच्छा पूर्ण झाली की त्याच्या चरणी काही वस्तू दान करतात. काही जण तर सोन्या किंवा चांदीचे दागिनेही दान करतात. पण सढळ हाताने केलेलं हेच दान बोगस असल्याचं आता समोर आलंय. होय, काही भाविकांनी दान केलेले दागिने खोटे असल्याचं उघड झालंय. तब्बल पोतभर खोटे दागिने मंदिर समितीने बाजूला काढले. ज्या त्या भाविकाच्या ऐपती प्रमाणे ते मंदिरामध्ये दान करतात, काही जणाची फसवणूक सुद्धा होत असेल असं म्हणणार नाही भाविकांची. तर भाविकांनी ज्यावेळेस आपण कुठल्या दुकानातून जे दान करण्यासाठी आपण काही चांदी सोनं घेत असेल तर त्यांची रीतसर पावती घ्यावी. दान केलेल्या दागिन्यांमध्ये कुठले दागिने खरे आणि कुठले दागिने खोटे हे कसं ओळखलं जातं तर ते सुद्धा पाहूया. शाळीग्राम टाईप दगड असतो, त्या दगडावर ठेवून ॲसिड त्याच्यावर सोडलं. आमचं सोनार कामात ॲसिड असतं ते, आणि त्याच्यावरनं मीठ पाणी सोडलं. मीठ पाणी सोडून टेस्टिंग केल्यानंतर त्याला दह्यासारखा रंग येतो. तो रंग आल्यामुळं ते शुद्ध चांदी आहे. ह्याच्यावर येणारा रंग तुम्ही पाहताय, तो सोन्याचा रंग त्याच्यावर येतच नाही, पांढरटपणा येतोय. त्याच्यामुळे ही सोनं नाही. सध्या विठुरायाच्या खजिन्यात 31 किलो सोन्याचे आणि 1050 किलो चांदीचे दागिने आहेत, ज्या दागिन्यांपासून सोन्याच्या विटा बनवल्या जाणार आहेत. गेल्या वर्षी हा निर्णय झालेला होता की आपले आलेले दागिने सगळे विठुरायाचे आहेत. त्याला 1 वर्ष झालं आणि समितीनं त्यावेळेस निर्णय पण घेतला होता विठुरायाचा. पण त्या संबंधित ऑफिसला आमचं पत्रव्यवहारसुद्धा झालेला आहे. आता पुढील बैठकीमध्ये मंदिर समितीचा हा विषय आवश्यक महाराज याच्यावेळेस घेतील. त्यावेळेस निर्णय झाल्यानंतर ते लवकरच कार्यक्रम सुरू होईल विठुरायाचा. भाविक मोठ्या भक्तिभावाने देवाचरणी दान अर्पण करतात. पण काही पैशांसाठी जर सराफांकडून अशी फसवणूक होत असेल तर ते नक्कीच गैर आहे. सुनील दिवाणसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, पंढरपूर. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.